राजकारणामध्ये जो काही शांततेत आंदोलन चालू होत त्या शांततेत चाललेल्या आंदोलनामध्ये मनोज दरंगे पाटील यांनी शांततेचं उपोषण करत असताना ताबारा मराठा समाजातले तिथं उपोषण करत असताना तिथं हजाराचा पोलीस पाटा का लावण्यात आला आणि का मनोज दरंगे पाटलाला त्या गावात लपण्याची वेळ आली? आज मित्रो आज मनोज दरंगे पाटील मध्ये तुमच्या अंतातला एक आहे. आज कुठल्या जातीचा आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे. आता बालचंद्र सर बोलले राजश्री शाहू महाराजांनी 50% आरक्षण दिलं. अरे बाबांनो छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी आरक्षण दिलं पण छत्रपती राजश्री शाहू महाराज कोण होते? मूळ मराठ्याचे होते, लक्षात ठेवा मित्रो. म्हणजे मराठ्यांनी त्याग करायचा का? इतर समाजाला कधी समजून घेतलं नाही का कोणी? आज बाकी सगळ्या मानवांना विनंती आहे, जसं तुम्ही आम्हाला साथ देता तसं जे राज्यकर्ते आणि 2009 ऑगस्ट 2016 नीट ऐका मित्रांनो, 9 ऑगस्ट 2016 भव्य क्रांती मोर्चाचं नियोजन झालं. त्यानंतर काही आश्वासन देण्यात आले, मग घोड कुठं पेन काढलं मित्रांनो? कारण आज 2016 जे विधानसभेत लोक होते, 2019 जे विधानसभेत लोक होते, जे लोकसभेत 2016 आणि 2019 जे लोकसभेत होते, राज्यसभेत होते, विधान परिषदेमध्ये होते आणि त्यातल्या त्यात जे मराठा समाजाचे होते, ह्या सर्वसामान्य माणसाने उपोषण करून उपयोग नाही मित्रांनो. आपल्या एखादा मनोज दरंगे पाटील असतो नाहीतर बाकी त्याला मला एक सांगा, आज तुम्ही मराठा समाजाने बसलेत, किती लोक मराठा क्रांती मोर्चामध्ये शहीद झाले? एकाने उठून सांगा, एकाने उठून सांगा मला, मराठा क्रांती मोर्चामध्ये किती लोक शहीद झाले? कुणाच्या तोंडात उत्तर नाही. कारण का? आज एक लक्षात ठेवा, एक गोपनाथ मुंडे होऊन गेले, अख्ख्या वंजारी समाजाचं कल्याण करून गेले. तसा आपल्याला गोपनाथ मुंडे आपल्यासाठी कोणी नाही, आपल्या स्वतःला गोपनाथ मुंडे साहेबांचा आदर्श घेऊन आपल्या पुढे चालावं लागेल. नुसत्या घोषणा देऊन हे करून ते करून काही उपयोग होणार नाही मित्रांनो. कारण आज कुठली जर जात होईल आपल्या वडाचे उदाहरण द्या, प्रत्येक जातीची एक जयंती आहे, आता ते त्यांच्या घ्यावा. आणि एक आपला समाज आहे की त्याला काही देणे करत नाही. त्यामुळे मित्र जे काही 2016 आमदार होते आणि खासदार होते त्या लोकांनी आणि आताची जी लोक आहेत विधानसभेमध्ये त्या लोकांनी आपल्या आपल्या तहसीलदार ऑफिस समोर किंवा मंत्रालयासमोर नाहीतर त्या जालन्यामध्ये मनोज दरंगे पाटला जे येतात त्यांनी उपोषणाला भेटण्याची गरज आहे. आणि त्यांनी उपोषणाला तिथं काय बसावं? कारण त्यांना एक लक्षात ठेवा, सर्वसामान्य माणूस जास्त टीव्हीवर दिसतो का? हे आमदार खासदार लोक टीव्हीवर दिसत, लक्षात ठेवा मित्रांनो. आज मोठी माणसं, मोठी माणसं म्हणजे कसं, तुम्हाला मोठ्या माणसाला काही फरक पडत नाही तुम्हाला सांगतो, परंतु आज 4.5 कोटी मराठा आहे या महाराष्ट्रामध्ये. त्या 4.5 कोटी मराठ्यांना सर्व पक्षी लोक येतात मित्रांनो. ज्यांनी ज्यांनी ज्याला ज्याला मतदान केले त्यांना त्यांना फोन करून जा विचारा, तुम्ही आमच्या समाजासाठी काय करणार? बोला तुम्ही, खरा खोटे ही जा विचारण्याची वेळ आहे. तुम्ही आमच्या समाजासाठी काय करणार? तुम्ही आमच्या समाजासाठी उपोषणाला बसणार का? फक्त मराठ्याच्याच लोकांना म्हणत नाही किंवा मराठ्याच्या आमदारांना म्हणत नाही, इतर लोकांना सुद्धा त्यांनी मतदान केलेलं आहे. आपल्याच नाही, आपल्या तालुक्यात नाही, पूर्ण विधानसभेमध्ये 288 मागचे 288 आणि विधान लोकसभेमध्ये वेगळे. ह्या लोकांनी उपोषणाला बसलं पाहिजे. जर त्यांना उद्या मतदान मागायची वेळ आली तर बाबांनो सगळे हात जोडा. अहो त्या जालन्यामध्ये आज त्या मनोज दरंगे पाटलाला भेटायला सगळे राजकारणी चाललेत. एकाला सुद्धा वाटत नाही की त्याच्याबरोबर उपोषणाला बसावं. त्यामुळं आपल्याला आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याची वेळ आहे मित्रांनो. प्रत्येक जात प्रत्येक समाज हा एकत्र आहे, फक्त मराठा सोडला तर. मराठा समाज कधी एकत्र येतो? मराठा समाज कधी एकत्र येतो? अहो ज्यावेळेस प्रकाश आंबेडकर उभारले होते सोलापूरला, अख्खा समाज येत आला होता. त्यांचा आदर्श घेण्याचा गॅरंटी गरज आहे आपल्याला.
आणि जर आपला मराठा समाज मराठ्याचा मराठ्यात खपत ना, आणि आपण पण मित्र लक्षात ठेवा, आपण पण आरक्षणासाठी प्रयत्न करू। आणि जे काही राज्यकर्ते आहेत त्यांनी जर बाबांनो तुम्हाला जर उद्या मराठ्याची मतं जर पाहिजे असतील सर्वपक्षीय लोकांना, तर तुम्ही सुद्धा उपोषणाला आमरण उपोषण जोपर्यंत सरकार केंद्र सरकार जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देत नाही कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का आणला नव्हता। आणि काल झालेलं जे काय घडलं परवा दिवशी त्याच्याबद्दल पूर्णपणे मी आणि आमच्या जगदंबा परिवाराच्या वतीनं आम्ही निषेध व्यक्त करतो आणि मी थांबतो।